नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कापूस आणि सोयाबीनचं अनुदानाची तारीख जी आहे किंवा वेळ जी आहे ती आता निश्चित झालेली आहे. 5 सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. मागील वर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिके घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. या अनुदानाची मंजुरी 30 ऑगस्ट रोजी कृषी व पद्यम विभागाकडून देण्यात आली असून येणाऱ्या 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ आपली पीक पेरा नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी कापूस किंवा सोयाबीन पीक घेतले आहे व त्यांची पिके पेरा नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून वैयक्तिक माहिती गोळा करण्यात येत असल्याने शेतकरी या अनुदानासाठी या ठिकाणी पात्र राहतील. या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, कारण शेतमालाच्या किमती कमी असून खर्चातील वाढ या दोन्हीच्या कारणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज होती व ही मदत राज्य शासनाने दिल्याने शेतकऱ्यांमधील आनंद उत्साह या ठिकाणी नक्कीच वाढणार आहे. धन्यवाद.